शिवसेनेतील बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या वीस दिवसांपासून रखडलाय सुप्रीम कोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग जवळपास मोकळा झालाय त्यामुळे येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याचे संकेत आहेत त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार त्याबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे मंत्रिमंडळात आपल्याच नेत्याला संधी मिळणार असे मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर वीस दिवस उलटले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असल्यामुळं शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल संयमाचं धोरण स्वीकारलं होतं पण बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कोणतंही भाष्य केलं नाही त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा असल्याचं कायदेशीर तज्ज्ञांचं मत आहे दरम्यान शिंदे गटासह भाजप आणि मित्रपक्षांमध्येही मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे त्यामुळं येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळेल असे संकेत आहेत पहिल्या टप्प्यात बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सात ते आठ भाजपचे चार शिंदे गटाचे आणि दोन ते तीन मित्र पक्षांसह अपक्ष आमदारांनाही मंत्रीपदाची संधी मिळू शकते खाते वाटपाचं सूत्रही जवळपास निश्चित झालंय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांचं मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे त्याशिवाय माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचंही नाव चर्चेत आहे माजी मंत्री विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांच्यात मंत्रीपदासाठी जोरदार चुरस आहे कोरे हे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर आवाडेंनीही दिल्लीपासून जोरदार ताकद लावल्याची चर्चा सुरू आहे स्थानिक राजकारणातील समीकरणं पाहून कोरे आणि आवाडे यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं त्यात विनय कोरे बाजी मारू शकतात प्रकाश आंबेडकर यांना राज्यमंत्री पद मिळण्याची अपेक्षा आहे तर शिंदे गटात सामील झालेले राजेश क्षीरसागर यांना कोणती जबाबदारी मिळणार विधान परिषदेवर त्यांना संधी मिळणार का याबाबत चर्चा आहे त्यातून आपलाच नेता मंत्री होणार अशा आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत शिंदे फडणवीस सरकारला मित्रपक्ष आणि अपक्षांनी मोठी मदत केली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं यासाठी मित्रपक्षांचीही धडपड सुरू आहे रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत शिवसंग्रामचे विनायक मेटे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे देखील मंत्रिपदासाठी आग्रही आहेत मात्र पहिल्या टप्प्यात मित्रपक्ष आणि अपक्षांपैकी केवळ एक किंवा दोघांना संधी मिळू शकते